गुड मॉर्निंग. आज विशेष म्हणजे आज आम्ही श्लोकचं अभ्यंग स्नान करणार आहोत आणि त्याचा छोटासा पहिला शूट पण करणार आहोत. यापूर्वी आम्ही श्लोकचा एक पण शूट केला नाही, त्यामुळे आम्ही आज त्याचे थोडे सुंदर सुंदर ढंगाळमध्ये बसून फोटोज वगैरे घेतले. एक आठवणी म्हणून मला त्याचे फोटो खूप जास्त कॅप्चर करायला आवडतात व ह्याच आठवणी समोर आपल्याला पाहायला खूप छान वाटतं, त्यामुळे मी त्याचे खूप फोटो क्लिक करते. हा सर्व शूट करण्यासाठी लागणार होतं एक घंगाळ आणि ते ऑलरेडी माझ्याकडे होतं. मी सगळ्यात अगोदर त्या घंगाळाला सुंदर असं डेकोरेट केलं आणि अगोदर श्लोकची मॉलिश करून घेतली. त्यासाठी मी ताटामध्ये पॅराशूट ऑइल घेतलं व सुंदर असं प्लेट डेकोरेट केलं अगोदर, कारण त्यामुळे फोटोज वगैरे पण मस्त येतील आणि सुंदर असं व्हिडिओ शूटिंग पण होईल. त्यामुळे मी सुंदर असं ताटाचं पण डेकोरेशन करून घेतलं. तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय. तर अशा प्रकारे डेकोरेशन करून डेकोरेशन पूर्ण झालं आणि आता मी मस्त ऑइलनी श्लोकची मॉलिश करून घेतली, कारण हे पण मला कॅप्चर करायचं होतं. अभ्यंग स्नान म्हटलं की हे सर्व आलंच आणि मी श्लोकची दररोज मॉलिश करते अशा पद्धतीने. श्लोक लहान होता तेव्हापासून तर अजूनपर्यंत मी दररोज 10 मिनिटं त्याची अशा प्रकारे मॉलिश करते, पण मी डाबर लाल ऑइलनी करते. आज पॅराशूटनं केलं, श्लोकची पूर्ण व्यवस्थित मॉलिश करून झाली. माझी आई मला म्हणते की बाळाची मॉलिश रोज केली पाहिजे, कारण त्यांनी खेळून वगैरे त्याच्या हातपाय आकडून जातात व आपण मॉलिश केल्यानंतर त्याला थोडंसं रिलॅक्स फील होतं, त्यामुळं मी त्याची 10 मिनिट व्यवस्थित मॉलिश करते, जेणेकरून त्याला रिलॅक्स फील होईल व त्याच्या हातपाय पण मजबूत व छान होतील. आणि मॉलिश करून झाली की आता घंगाळामध्ये थोडंसं पाणी आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या व आता आम्ही श्लोकला त्यामध्ये ठेवून अभ्यंग स्नान घालणार. तर तुम्ही पाहू शकतात अगदी कमी साहित्यामध्ये, म्हणजे फक्त गुलाबाच्या पाकळ्या, पाणी आणि एक छोटासा हार, कमी ह्याच्यामध्ये किती सुंदर मी गंगा डेकोरेशन केले. आणि आता मी श्लोकला अभ्यंग स्नान घालते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पण करू शकतात, पण मी फक्त शूटसाठी केलं त्यामुळे त्यात दूध वगैरे काही घातलेलं नाही आहे. भरपूर जण त्यामध्ये दूध आणि वगैरे करतात, ते मला जास्त काही माहिती नव्हतं, त्यामुळे मी सिम्पल असं अभ्यंग स्नान करून घेतलं. हे बघा, छोट्या बाळांना काही पण तोंडात घालायचं असतं आणि त्यातला श्लोक पण एक आहे, पण त्याने खूप एन्जॉय केला. अशा पद्धतीने त्याला हसवत बोलत बोलत फोटोग्राफर काकाकडून काही फोटो कॅप्चर करून घेतले व आम्ही आमच्या फोनमध्ये काही व्हिडिओज वगैरे काढले आणि असं सुंदर असं श्लोकचं अभ्यंग स्नान आज आम्ही करून घेतलं. बरेच फोटो व्हिडिओज त्याने करू दिले, फक्त आता थोडा कंटाळला होता, त्यामुळे त्याला सारखं काहीतरी काहीतरी तोंडात घ्यायचं असतं आणि छोट्या बाळांचं अक्षरशः असंच असतं, त्यांना काहीही दिसलं की तोंडातच घालायचं असतं. एवढं सगळं करून आम्ही शेवटी एक व्हिडिओ काढला श्लोकचा खेळता वेळेस पाण्यात. ॲज कम्पेअर टू अदर बेबी श्लोक जरा जास्तच बदमाश आहे, त्याला किती वेळाही ती फ्लावर नको घालू म्हटलं तरी पण तो तोंडात घालतच आहे आणि वरतून हसतोय, पण तो अतिशय अतिशय बदमाश आहे आणि जिद्दी पण खूप आहे. आम्ही सुंदर असा श्लोकचा अभ्यंग स्नानचा प्रोग्रॅम
केला आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर फोटो दिले त्यात, त्याने पोजेस दिल्यात आणि आम्ही पण दोघांनी त्याच्यासोबत छान छान फोटोज काढले त्याच्या घंगाळातले, पर ड्रेसवरचे वगैरे, आणि थोडेसे उघडे पण त्याचे फोटो घेतले आम्ही, कारण ह्याच तर आठवणी असतात. तसे त्याचे पूर्ण फोटो खूप मस्त मस्त आलेत आणि आमच्या दोघांचेही बरेच फोटो छान आलेत. अशा प्रकारे श्लोकचा अभ्यंग स्नान आम्ही. माझा हा अभ्यंग स्नानचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या व माझ्या व्हिडिओला खूप खूप जास्त शेअर करा आणि कमेंट्स करा. व अजून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्लोकचे आणखी असेच सुंदर व्हिडिओ पाहत राहा. बाय.